होटगी रस्त्यावरील सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोर दुचाकीला मालट्रकने धडक दिल्याने भीमाशंकर बाबूराव विधाते यांचा मृत्यू झाला, तर अन्य त्यांच्यासोबतचे शिवाजी कलमदाने हे किरकोळ जखमी झाले असून रविवारी दुपारी 4:30 सुमारास अपघात झाला आहे. विधाते हे कामानिमित्त सोलापूरला आले होते. काम संपवून ते दुचाकीवरून शहरातून अचेगावकडे निघाले होते. साखर कारखान्याजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला मालट्रकने ठोकरलं. त्यातच त्यांच्या डोक्याला, खांद्याला आणि उजव्या हाताला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बेशुद्धावस्थेत दवाखान्यात दाखल केला असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे.